नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही ते जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. निफ्टीमध्ये आपण काल जे विश्लेषण केलं होतं तर त्यामध्ये आपण खालच्या बाजूला 24,975 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती, वरच्या बाजूला 25,075 ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती. तुम्ही बघू शकता की आज जे आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं, ह्या ओपनिंगमध्ये आपण असं म्हणू शकतो की बऱ्यापैकी फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं होतं. त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला, खाली यायचा प्रयत्न झाला, 24,975 ही लेवल तोडली गेली. मी आता सांगितलं होतं की कायम लक्षात ठेवा, 25,000 24,975 ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये सेल करायचं नाही आहे. हे आपण विश्लेषण ज्यावेळेला केलं होतं त्यावेळेलाच बघितलेलं होतं. इथे काय झालं बघा, खालच्या बाजूला ब्रेकआउट आल्यासारखा वाटला, मात्र क्लोजिंग जे आहे हे 24,975 वरच आलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, लगेच रिकव्हरी आली, पुन्हा सेलिंग झालं आणि मग शेवटी आपल्याला वरच्या दिशेने एक बाउन्स बघायला मिळाला. म्हणजे सुरुवातीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर पहिला एक तास आपल्याला असं लक्षात येईल की इथे सेलिंगचा प्रयत्न झाला, सेलर्सनी भरपूर प्रयत्न केला, मात्र बायर्सनी त्याला पूर्ण विरोध केला आणि शेवटी त्यामुळे सेलरनी आपल्याला असं लक्षात येईल की त्यांची ताकद मग कमी होत गेली आणि त्यानंतर बायरनी आपल्याला मार्केटला वर नेलेलं लक्षात येते. वर गेल्यानंतर 25,075 ही लेवल सुद्धा ब्रेक झाली, 25,125 हे टार्गेट आपल्याला अचीव झालं, पहिलं टार्गेट. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मग थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथे बघायला मिळालं आणि तिथून पुन्हा खाली आलं. आणि दिसताना जरी 25,044 क्लोजिंग दिसत असलं तरी थोडंसं वर 25,050 आसपास 25,052 क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कालच्यापेक्षा आज इथे वरच्या दिशेनं आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली, आपल्या लेवलला कशाप्रकारे रिस्पेक्ट केला गेला हे देखील आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायचं आहे. तर त्यासाठी आधी आपण थोडंसं डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करूया. डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला विश्लेषण करताना एक गोष्ट इथे सहज लक्षात येते बघा, की ह्यापूर्वीचा जो हाय होता तो निफ्टीनं आता मोडलेला आहे. ह्यापूर्वीचा हाय कुठे होता, तर ह्यापूर्वीचा हाय होता 25,078 आसपास. तर 25,078 आसपास तो ब्रेक झालेला आहे, त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी आहे. तर आता इथे दोन शक्यता आहेत, ओपनिंग कुठे होतं आहे, ओपनिंग जर वर झालं आणि वरच्या वरच टिकत असेल 25,075 वरच, तर मग आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आणि मग ती वाटचाल आपली 25,200 दिशेनं होऊ शकते. तर त्याच्यासाठी 25,075 वरच टिकलं पाहिजे. मात्र जर समजा काही कारणामुळे 25,075 खाली राहायला लागलं तर आपल्याला थोडंसं सेलिंग येण्याची शक्यता सुद्धा उद्या जास्त आहे. याचं कारण हा जो लाईफ टाईम हाय होता त्याला आपण टच केल्यानंतर, त्याचा थोडासा ब्रेक केल्यानंतर आता आपण खाली आलेलो आहे. मग अशा वेळेला काय होऊ शकतं, अशा वेळेला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर मला विचाराल तर मला अशी शक्यता दिसते, अर्थात शक्यताच आहे, 100% खात्री कुठल्याच गोष्टीची सांगता येत नाही, तर 60% शक्यता असं वाटतंय की उद्या थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे. 40% शक्यता आहे. आणि जर गॅपअप ओपन झालं तर मग उलटं होईल, गॅपअप ओपन होऊन वरच टिकलं समजा पहिल्या अर्ध्या तासामध्ये, तर मग शक्यता 60% शक्यता अशी राहील की मग वरच्या दिशेनं आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल. मात्र ओपनिंग कुठे होतं आहे आणि पहिल्या अर्ध्या तासामध्ये काय होतं आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढचा डिसिजन घ्यावा लागणार आहे. तर ही गोष्ट आता तुम्हाला लक्षात आली असेल की 25,075 ह्या लेवलचं महत्त्व काय. आता हे 25,075
महत्त्व मी का सांगतोय, तर आपल्याला आता ज्या वेळेला मी पुढचं विश्लेषण करणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येऊ शकेल. तर आता आपण काय करूया, उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपण काय केलंय बघा, ह्या ज्या लेवल मी तुम्हाला इथे दाखवतोय, ओके, तर ह्या ज्या लेवल तुम्हाला दाखवतोय खालच्या बाजूला 25,025 ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. वरच्या बाजूला खरं म्हणजे 25,125 हीच इम्पॉर्टंट लेवल आपल्याला घ्यायला पाहिजे होती, पण कारण तिथेच स्विंग हाय बनलेला होता, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही जी तेजी झाली त्याचा स्विंग हाय 25,125 जवळ बनला आणि सेलिंग येऊन 25,025 च्या आसपास लो बनला. तर त्यामुळे ह्या दोन लेवल घेणं आवश्यक होतं. मात्र तुम्हाला आत्ता मी डेली टाईम फ्रेमवर नेऊन दाखवलं आहे की 25,075 चं काय महत्त्व आहे म्हणून. आणि इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हा जो तेजी झाली त्यानंतर हा एक छोटा स्विंग लो बनला, तो 25,075 ला बनला आणि मग वर गेलं. त्यामुळे आपण काय केलंय, 25,075 हीच लेवल वरची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. क्लोजिंग 25,050 च्या थोडंसं वर आलंय, तर त्याच्यामुळे क्लोजिंग आपल्याला वर आलेलं असल्यामुळे जर उद्या 25,075 ही लेवल ब्रेक केली सकाळच्या सत्रात आणि ते टिकत असेल तर वर जाताना काय होऊ शकतं, 25,125, 25,175 आणि 25,225 अशा 3 टार्गेट्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणांनी 25,075 ही लेवल ब्रेक झाली नाही आणि खाली यायला लागलं आणि खाली येताना 25,025 ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं, 24,975, 24,925 आणि 24,875 ही 3 टार्गेट मग खालच्या बाजूनं आपल्याला बघायला मिळू शकतात. उद्या निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे लक्षात ठेवा 3 वाजता आपल्याला एक हिरो झिरो कॉल मिळू शकतो. हिरो झिरो कॉल म्हणण्यापेक्षा हिरो झिरोचा आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो. तर समजा मी मागच्या एक्सपायरीच्या वेळेला पण सांगितलं होतं, पण काही सदस्य नवीन असतील तर त्यांच्यासाठी सांगतोय, आपण साधारण काय करायचं, दुपारी 12 नंतर, 12, 1, 1.5 नंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट येते, समजा ती वरच्या दिशेनं येत असेल, म्हणजे साधारण इथे 12 वाजलेत असं आपण समजूया, 12, 1, 1.5 नंतरच अशी वरच्या दिशेनं मुवमेंट यायला लागली आणि 3 वाजेपर्यंत अशी वरच्या दिशेनं मुवमेंट आली, तर सर्वसाधारणपणे अशा वेळेला काय होतं की 3 वाजल्यानंतर आपल्याला एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. म्हणजे 3 वाजायच्या आधी जी मुवमेंट असते त्याच्या रिव्हर्स मुवमेंट होण्याची शक्यता जास्त असते. कधी कधी त्याच दिशेनं पण एक मोठी मुवमेंट होऊ शकते, म्हणजे 3 वाजल्यानंतर 3:30 वाजेपर्यंत एक मोठी मुवमेंट अपेक्षित असते. मात्र शक्यतो 70% चान्स काय असतो की जी मुवमेंट आधी झालेली आहे, म्हणजे आधी तेजी झाली असेल तर 3 वाजल्यानंतर मंदी होणार, ह्याची शक्यता 70% आहे. 30% वेळा आपल्याला असं दिसतं की आधी तेजी झाली आणि 3 वाजल्यानंतर आणखीन तेजी झाली, तर ही शक्यता कमी आहे पण अशा प्रकारे दिसतं. जर समजा सेलिंग होत असेल 3 वाजेपर्यंत तर 3 नंतर एक मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. मग 3 च्या आसपास काय करायचं, ॲट द मनीचा, समजा आधी मंदी झाली आहे तर ॲट द मनीचा कॉल बाय करायचा, किंवा इथे तेजी झाली आहे तर ॲट द मनीचा पुट बाय करायचा. साधारण आपल्याला 20 रुपयाच्या आसपास तो कॉल किंवा पुट मिळू शकतो ऑप्शन, आणि 20 रुपयाची किंमत 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयापर्यंत, कधी कधी 20 रुपयाचा जो ऑप्शन असतो त्याची किंमत अगदी 70-80 रुपये, 100 रुपयापर्यंत सुद्धा जाते. मात्र थोडं थोडं प्रॉफिट बुक करणं आवश्यक आहे, कारण वेळ खूप कमी असतो. त्यामुळे समजा 20 रुपयाचा ऑप्शन घेतला आणि तो 30, 40, 50 रुपयाला गेला तर तो पटकन तिथनं 5-10 रुपयावर खाली सुद्धा फास्ट येऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला फार लक्ष ठेवून टाईट स्टॉप लॉस ठेवून हिरो झिरोचा ऑप्शन आपल्याला इथे करता येऊ शकतो, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये कशाप्रकारे वरच्या आणि खालच्या लेवल्स आपण येऊ शकतात हे बघितलं. आता आपल्याला काय करायचं आहे, निफ्टीचं थोडंसं ओ आय प्रोफाईलनुसार विचार करायचा आहे. हे प्राईज ॲक्शननुसार आत्ता बघितलं, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की निफ्टीमध्ये डेटा आपल्याला काय सांगतोय, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेझिस्टन्स आहे. तर इथे जर आपण बघितलं तर फक्त 29 ऑगस्टचा डेटा घेतला आहे, ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस करतोय, आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्स लेवल काढायचे आहेत. तर सपोर्ट रेझिस्टन्स लेवल जर आपल्याला काढायचे असतील तर इथे लक्षात येते आहे की सपोर्ट खूप मोठा आहे 25,000 ला, म्हणजे जो सपोर्ट तयार झाला आहे 25,000 ला हा खूप मोठा आहे, त्यामुळे 25,000 ची लेवल तुटणं अवघड आहे असं आत्ता वाटतंय. तर मात्र जर 25,075 ब्रेक नाही झालं तर लॉंग अनवाइंडिंग होण्याची शक्यता आपल्याला इथे नाकारता येत नाही, आणि ह्याचं एकमेव कारण पूर्वीचा लाईफ टाईम हाय जो आहे त्याच्यावर आपण जाऊन
खाली आलेलो आहोत. जर 25,075 ची लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं, मग शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. पण ते जर नाही झालं तर मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता इथे आपल्याला जर बघायला गेलं तर काय दिसतंय, बघा 25,000 ला सगळ्यात मोठा आपल्याला सपोर्ट दिसतोय, त्याच्या खालचा सपोर्ट बघितलं तर 24,800 ला दिसतोय, त्याच्यानंतरचा सपोर्ट 24,900 ला, म्हणजे सर्वाधिक सपोर्ट 25,000 ला, त्यानंतर सपोर्ट 24,800, म्हणजे खालच्या 200-300 200 पॉईंटमध्ये आपल्याला खूप चांगला सपोर्ट दिसतोय. वर काय परिस्थिती आहे, वर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 25,100 ला रेझिस्टन्स आहे, आणि सगळ्यात जास्त रेझिस्टन्स बघितला तर तो 25,500 ला आहे. 25,500 ही खूप लांबची गोष्ट आहे. त्याच्या खाली बघितलं तर आपल्याला दिसतोय तो, मग सगळ्यात जास्त सपोर्ट आपल्याला 25,000 रेझिस्टन्स आपल्याला 25,100 ला आहे. त्यामुळे 25,100 ही लेवल जर ब्रेक झाली वरच्या दिशेनं तर 25,200 च्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते, कारण मग ह्या एरियामध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळणार. 24,800 ते 25,200 ह्या एरियामध्ये जे जे काही शॉर्ट्स असतील ते आपल्याला कव्हर होताना बघायला मिळतील. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आज कशा पोझिशन तयार झाल्यात म्हणजे उद्यासाठी आपल्याला त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर आजच्या पोझिशन आपल्याला बघायच्या असतील तर आज तुम्ही इथे बघू शकता की आज शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. 25,000 या लेवलला खूप मोठं शॉर्ट कव्हरिंग, खाली पण झालं शॉर्ट कव्हरिंग पण 25,000 या लेवलला खूप जास्त शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे. आणि पोझिशन जर बघितल्या तर समसमान बनलेले आहेत, बघा म्हणजे असं फार काय आपल्याला असं वेगळं चित्र दिसत नाही आहे. ह्या पोझिशन बनल्या आहेत आपल्याला तेजीच्या, इकडच्या बाजूला बघितलं तर ह्या सगळ्या तेजीच्या पोझिशन आहेत. आणि मंदीच्या पोझिशन बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या मंदीच्या पोझिशन आहेत. ओके, ह्या सगळ्या मंदीच्या पोझिशन आहेत. तेजीच्या पोझिशन दिसायला जास्त दिसत आहेत पण मंदीच्या सुद्धा बघितल्या तर आपल्याला जास्त आहेत. त्यामुळे समसमान पोझिशन आजच्या दिवसात तयार झाल्या आहेत, म्हणजे आज लोक कन्फ्यूज आहेत असं आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे अशा वेळेला काय होईल, आपले जी दोन लेवल आहेत त्यापैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं लोक मग कन्फर्मेशन बघतील आणि मग त्या दिशेनं ट्रेडिंग व्हायला सुरुवात होईल. तर त्यामुळे सकाळच्या सत्रात जोपर्यंत ह्या दोन लेवल 25,025 आणि 25,075 ह्याच्या कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंटची अपेक्षा करता येणार नाही. सकाळी थोडंसं व्हॉलाटाईल राहू शकतं आणि मग दुपार मधल्या वेळेत आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. बँक निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी मी इथे तुम्हाला चार्टवर इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. आज जर तुम्ही बघितलं तर आज बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल, बँक निफ्टीमध्ये आज थोडंसं गॅप अप ओपन झालं, सेलिंग झालं. आदल्या दिवशीचं शेवटचा जो म्हणजे क्लोजिंगचा लो होता तो तोडतोय असं दाखवलं आणि बाउन्स आला आणि मग हळूहळू पुन्हा खाली आलं. अर्थात हे जे खाली आलं आहे सेलिंग झालंय, पण दिसताना दिसतंय 51,050 च्या आसपास, पण 51,143 च्या आसपास, म्हणजे क्लोजिंग साधारणपणे इथे कुठेतरी आलेलं आहे. दिसताना खाली दिसतंय पण इथे क्लोजिंग आलंय, त्यामुळे आपण ह्या दोन लेवल घेतल्यात आणि क्लोजिंग मधोमध आलेलं आहे. खालच्या बाजूला 51,025 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, वरच्या बाजूला 51,250 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता ओपनिंग कुठे होतंय याला फार महत्त्व आहे. इथे क्लोजिंग झालंय, समजा थोडंसं गॅप अप ओपन झालं, 51,200 च्या आसपास ओपन झालं आणि वर जायला लागलं, 51,250 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक केली, मग काय होईल, मग वर जात असताना 51,350, 51,450 आणि 51,550 या तीन लेवल वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. मात्र जर इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली येत असताना 51,000 किंवा 51,025 51,025 किंवा 51,000 ह्या लेवल जर ब्रेक होत असतील तर थोडंसं सेलिंग होऊ शकतं. ह्याचं कारण मग आपल्याला एम पॅटर्न तयार होईल. बघा या पद्धतीनं एम पॅटर्न तयार होईल आणि तो एम पॅटर्न आत्ता तयार झालेलाच आहे, मात्र क्लोजिंग वर आल्यामुळे अजून आपण असं म्हणू शकतो की तो एम पॅटर्न तयार व्हायचा आहे. त्यामुळे 25,025 च्या खाली जर जायला लागलं तर ह्या पॅटर्ननुसार आपल्याला काय लक्षात येतं आहे की सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि म्हणूनच मला थोडीशी जास्त शंका वाटते आणि निफ्टीच्या बाबतीत सुद्धा सांगितलं की उद्या थोडंसं सेलिंग येऊ शकते. अर्थात ओपनिंगवर आहे, ओपनिंगवरच झालं तर हा जो एम पॅटर्न होता त्याच्याऐवजी हा आता असा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला
अपेक्षित आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे, तुम्ही बघून तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसत आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल असा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला सुद्धा हा ह्या चार्टचं पाहिजे असेल तरी सुद्धा स्क्रीनशॉट घेता येऊ शकेल. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि आता आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो आहे. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आपल्याला 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर जायचं आहे. मी तुमच्यासाठी काही स्टॉक शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत तर ते दाखवायला आता सुरुवात करतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जे शॉर्टलिस्ट केलेले स्टॉक आहेत ते एकत्र करूया. पहिला स्टॉक आहे तो आहे विप्रो. विप्रोमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला दिसतोय. एन पॅटर्न कसा आहे, इथून एक तेजी झाली, एक हाय बनला, त्यानंतर एक लो झाला आणि आता ब्रेकआउट आलाय. एन पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय. समजा हा ब्रेकआउट टिकला म्हणजे आजचा हाय ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, 545, 567 अशी आपल्याला टार्गेट ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव आहे विप्रो. शेवटचं तिसरं टार्गेट असेल 580चं. म्हणजे इथून आजचा हाय जर ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात, हे सकाळी एका दिवसात येणारी टार्गेट नाही आहेत, मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन एखादं टार्गेट ह्या पद्धतीनं ठेवू शकता. म्हणजे 545, 555, 567 आणि 580 अशी टार्गेट्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे आता तुम्हाला काय होईल, अंदाज येईल. जर विप्रोमध्ये एन शेप ब्रेकआउट आहे, पूर्वीसुद्धा ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला गेलेला होता, इथे सुद्धा 2-4 दिवसापूर्वी इथे रेझिस्टन्स घेतला गेला होता आणि आता तो ब्रेकआउट आला आहे. तर त्यामुळे हा ब्रेकआउट जर सस्टेन झाला तर मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आहे, नाही झालं तर ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेडसुद्धा एक चांगला आपल्याला बघायला मिळू शकतो. पहिला स्टॉक आहे विप्रो, दुसरा स्टॉक आहे बलरामपूर चिनी मिल. बलरामपूर चिनी मिलमध्ये आपण पूर्वी बघा ह्या ब्रेकआउटला ट्रेड सांगितला होता मी तुम्हाला. इथून ब्रेकआउट आल्यानंतर एक खूप मोठी तेजी होऊ शकते. त्यापूर्वी आपण इथे ब्रेकआउट सांगितलेला होता. म्हणजे तुम्ही जर जुने व्हिडिओ आठवत असाल, ह्या तारखा मुद्दाम बघा आणि त्याच्या आदल्या दिवशीचे व्हिडिओ बघा. आपण हे सर्व ब्रेकआउट आधीच सांगितलेले होते आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या मोठ्या आपल्याला मुवमेंट झालेल्या दिसत आहेत. आता सध्या बलरामपूर चिनीमध्ये आपल्याला काय दिसतंय, बलरामपूर चिनीमध्ये आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसतोय. इथून तेजी झाली, थोडंसं सेलिंग झालं आणि आता ब्रेकआउट येतोय. इथे एन पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या एन पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यानंतर 588च्या वर टिकला तर आपल्याला 600 रुपये, 620 रुपये आणि 625 रुपये अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढचा तिसरा स्टॉक आहे आपला भारती एअरटेल लिमिटेड. भारती एअरटेल लिमिटेड हा टेलिकॉम क्षेत्रातली कंपनी आहे आणि याच्यामध्ये अनेक महिन्यांचा आपल्याला ब्रेकआउट झालेला दिसतोय. साधारण जुलैच्या आधी म्हणजे जून महिन्यातला हा हाय होता तो आता आपल्याला इथे ब्रेकआउट झालेला आहे. त्यापूर्वी डब्ल्यू पॅटर्न वगैरे ब्रेकआउट झालेलेच होते. इथे जर तुम्ही बघितलं तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला होता आणि आता आपल्याला हा मल्टी मंथ ब्रेकआउट बघायला मिळतोय. ज्यावेळेला अशा प्रकारचा मल्टी मंथ ब्रेकआउट होतो त्यावेळेला थोडीशी शक्यता अशी असते की हे ब्रेकआउट मिळाल्यानंतर उद्या आणखीन थोडंसं एक हाय बनेल. समजा इथून इथपर्यंत जाईल, 1580च्या आसपास हाय बनेल आणि त्यानंतर काय होईल, थोडंसं एकदा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि इथे खाली आल्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं तर मग काय होऊ शकतं, आणखीन एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे मग इथे एन पॅटर्न तयार होऊ शकतो. तर भारती एअरटेल या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये सुद्धा एन पॅटर्नचा ब्रेकआउट आहे. तर आता हे आज मुद्दा मी त्या पद्धतीचे स्टॉक घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला एक एक पॅटर्न व्यवस्थित समजू शकेल. इथे बघितलं तर काय झालं,
इथपर्यंत तेजी झाली, थोडंसं सेलिंग झालं, त्यानंतर आता एन पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला मागच्या काही दिवसांचा जवळजवळ एक महिन्याचा कालावधीचा ब्रेकआउट सुद्धा आपल्याला बघायला मिळाला आहे. जसं मी तुम्हाला भारती एअरटेलमध्ये सांगितलं, कदाचित 1960 रुपयाच्या आसपास एखादा कुठेतरी हाय बनेल, थोडीशी लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि परत जर वर जायला लागला तर मग त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन एक एन पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या सर्व स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. जर एखाद्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट फेल्युअर झालं तर तोही मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता, आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.